म्हणजे कमळ आणि बुद्ध हे कसं रिलेशनशिप कसं आहे, म्हणजे असा म्हणजे बुद्ध ह्या लोकात उत्पन्न होऊन राग द्वेष आपल्याला लगेच येतो, ते त्या गोष्टी त्यांनी कशा घेतल्या नाहीत, सोडून दिल्या. तसंच कमळ कसं, भले चिखलात वाढलं पाण्यात असलं तरी ते त्याचा स्पर्श स्वतःला करून नाही घेत. तसं सिम्बॉलिक फॉर्म हे इथे हे केलेलं आहे, ही अरेंजमेंट केलेली आहे बुद्धाने. म्हणजे सांगितलंय की कमळ हे ऍज अ बुद्ध काय सिम्बॉलिक सिम्बॉलिक फॉर्म उपमा उपमेच्या द्वारे त्यांनी सांगितलंय की बुद्ध म्हणजे रिप्रेझेंट करतं कमळाला, म्हणजे कमळ रिप्रेझेंट करतं बुद्धाला. असं जसं की त्यांनी सांगितलं की ते या लोकांमध्ये सगळं राग द्वेष आणि बुहादी भरलेलं आहे, जसं कमळसुद्धा त्या चिखलामध्ये उत्पन्न होऊन त्याच्यापासून अलिप्त असतं, तसे हे जे अरहंत जे बुद्ध असतात ते या सगळ्या भावातून बाहेर पडलेले आहेत. आणि याचे खूप सारे रेफरन्स आपल्याला महावग म्हणजे त्रिपिटकामध्ये खूप ठिकाणी मिळतात. इवन म्हणजे या जगामध्ये तीन प्रकारचे लोक असतात म्हणजे पाण्याखाली म्हणजे राहतात. म्हणजे कमळ कसं असतं, पाण्याखाली एक येतं, एक पाण्याच्या वरती लेवलला, एक पाण्याच्या वरती. तर ते जे पाण्याच्या खाली असतात ते कसे आहेत, जे या जगामध्ये लोक आहेत की ते रागामध्ये द्वेषामध्ये त्यांना अजून धम्म मिळालेला नाही, ते अजून त्या याच्यामध्येच त्या क्रेविंगमध्येच बुडालेले. तसे दुसरे आहेत की पाण्यावर धम्म मिळाला आहे त्यांना, ते पाण्याच्या वरती आहेत. थोडंसं त्यांना माहित आहे की हा धम्म आहे म्हणून हा, ते त्याच्यावरती चालत आहे. आणि एक असे लोक की या सगळ्यांपासून ते मुक्त झालेत, अलिप्त झालेत, त्या सगळ्यापासून ते बाहेर आले, जे अरहंत आहे, समासम बुद्ध आहे, जे त्या कमळाप्रमाणे वरती आले. तर अशा खूप साऱ्या सिमिलीज आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर हे याच्यामध्ये हे बोधीवृक्षाचं हे दाखवलेलं आहे की बोधीवृक्ष आहे, त्या ठिकाणी बुद्धांना बोधी प्राप्त झाली, त्याला हे रिप्रेझेंट करतं म्हणून. बोधीवृक्ष तर कुठे पण पिंपळ म्हणजे रिप्रेझेंट करत की बोधी वृक्ष. जसं आपण अगोदर बघणार की वेगवेगळ्या बुद्ध अगोदरच्या बुद्धांचे वेगवेगळे बोधी ट्री होते, तर आताचं कसे पिंपळाचं झाड आहे ते बोधी वृक्ष. तर त्यांना मी दाखवले की ते इमेज दाखवले की त्याच्या खाली ते एनलाइटेंड झाले, त्यांना तिथे बोधी प्राप्त झाले. आणि त्याच्या एक साईडला एक दिवा दाखवला आहे एनलाइटन, म्हणजे त्यांना ते ज्ञान प्राप्त झाली, पहिया त्याच्यामध्ये जागृत झाली. आणि जेव्हा पण आपण बुद्धांना पूजा करतो किंवा काय करतो तर त्यांना आपण ज्वेल्स किंवा फ्लावर याने आपण त्यांची पूजा वगैरे करतो. तर म्हणून ते फुलं वगैरे असे दाखवले आणि ते हे रेड कलर ग्रीन कलर की तो धम्म कसा आहे, हिरवा आहे, एव्हर ग्रीन आहे, सगळ्यांपर्यंत तो पोहोचणार आहे. ज्याच्या जो पण त्याच्या संपर्कामध्ये येणार ना त्याला त्याचा लाभ होणार आहे असं. त्याच्यानंतर आमच्या इथे एक संदीप भगत म्हणून आहे, त्यांनी आता ते हे कार्विंगचं दाखवलं ना, तर त्यांनी हे पेंटिंग केलेले आहे. आम बाऊल म्हणजे भिक्षापात्र आहे, तर ते एका वर्कशॉपला हे असतं ना आपलं बुद्ध पौर्णिमा, त्या पेंटिंग एक्झिबिशन ठेवलेलं, तर तेव्हा त्यांनी त्याची पेंटिंग केली त्या बाऊलची. तर त्याला एक ऑब्जेक्ट म्हणून ठेवून इथे मी हे जे मडकं होतं ते तुटलेलं मला दिसलेलं, तर त्याच्यामध्ये मी हे केलेलं आहे अरेंजमेंट त्याला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी. वरती काय ही आहे ना पाली, हे ही जे आहे ना भाषा पाली आहे, लिपी ब्राह्मी आहे, लिपी ब्राह्मी. हां, तर आम्ही आता त्याचं पण वर्कशॉप घेतो, या 20-21 ला त्याचा वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये शिकवलं जातं ब्राह्मी कशी वाचायची वगैरे. त्याच्यानंतर जेव्हा आपण लेण्या वगैरे सगळं बघतो ना, हत्ती असतं, सिंह असतं, त्याच्यानंतर बैल असतो, हरिण असतं, तर ते काहीतरी ना रिप्रेझेंट करत असतं. तर सिंह आहे ना बुद्धाला रिप्रेझेंट करतं, सिंह सिंह कसं, कारण की सिंह कसा सिंह गर्जना करतो, तसं बुद्ध आहे ना जेव्हा त्यांना धम्म बोधी प्राप्त झाली ना तेव्हा त्यांनी आहे ना तो सगळ्या जगाला म्हणजे लोकांना सांगितलं की मला आता धम्म मिळालेलं आहे, धम्माचं चक्र त्यांनी चालू केलं आहे. धम्मचक्र पवत्तन आपण दिवस साजरा करतो ना त्याच्यासाठी. आणि त्यांनी सगळ्यात पहिला जो धम्म आहे 5 भिक्खूंना दिला होता, पंचवग्गीय भिक्खू. तर तेच तोच एक रेफरन्स महावग्गीय ह्याच्यातून मी काढून इथे दाखवलं आहे की ते फुलं पूर्ण उमललेली ते 5 भिक्खूंना ते रिप्रेझेंट करतात. आणि जे सिंह आहे तो बुद्धांना रिप्रेझेंट करतो की त्यांनी आता धम्मचक्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी सुकलेली काठी आहे ते हे दाखवते की या जगामध्ये दुःख आहे, अनिच्छ आहे, अनत्त आहे, म्हणजे सतत ते चेंज होणार आहे. आपण एकाच याच्यामध्ये राहत नाही, आता आपण म्हणजे जगतो आहे, आपल्यामध्ये सतत बदल होतात, जन्म होतो, वयात येतो आपण, त्याच्यानंतर म्हातारे होतो, आणि एक दिवस असं असतं की आपण याच्यातून सगळ्यात निघून जातो आणि परत
ते आपले चक्र असं चालू राहतं. तर त्याला एक हे करण्यासाठी मी इथे काठी दाखवलेली आहे. नंतर इथे एक वेगळी दाखवलेली आहे की जी चढते. तर बुद्धाने जो धम्म दिलेला आहे ना, त्याने त्याची बीजं आता टाकलेली आहेत, ज्या भवामध्ये टाकलेली आहे. आणि जो पण त्याच्या संपर्कामध्ये येईल धम्माच्या, तर त्याच्यामध्ये ते पेरली जातील, त्याला तो धम्म मिळेल. तर त्याचं एक हे दाखवले अरेंजमेंटमध्ये. त्याच्यानंतर हे कलर्स पण खूप एक हे करतं की जसं जे ऑरेंज कलर आहे किंवा भगवा कलर आहे, ते रिप्रेझेंट करते की चिवर. चिवर म्हणजे बुद्धा जे भिक्खू जे घालतात, तर आपण चिवर बोलतो. तर हे कलर त्याला रिप्रेझेंट करतात, ऑरेंज कलर किंवा मरून कलर. आणि हे दगड वगैरे आणि मिलिंद पहिया जे बुक आहे, तुम्हाला माहित असेल मिलिंद पहिया, त्याच्यामध्ये झाडांची उपमा दिलेली आहे. म्हणजे झाड कसं असतं, सिमिली उपमा म्हणजे सिमिली, की झाड असतं कसं, आपण जे त्याची जोपासना करतो वगैरे, आणि जेव्हा ते मोठं होतो तर तो काय करतो, तो सावली देतो दुसऱ्यांना. तसं आहे ना, भिक्खूनी सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे भिक्खूनी त्या झाडासारखं असलं पाहिजे की त्यांच्या संपर्कामध्ये जे कोणी येईल, उपासक वगैरे कोणी, तर त्यांनी त्यांना त्याची सावलीसारखं त्यांना तो ठेवलं पाहिजे, त्यांच्या सावलीमध्ये ते राहिले पाहिजे. त्याच्यानंतर जसे झाडांना फळं येतात, तर ते आपल्याकडेच ठेवतात का? नाही ना. तर भिक्खूनी पण तसंच राहायला पाहिजे. जे पण त्यांच्या संपर्कामध्ये, त्यांनी त्यांना धम्म दिला पाहिजे, त्यांना ज्ञान दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये पहिया जागरूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे त्याचंच एक रिप्रेझेंट आहे. आणि आणखी एक आहे की जे खोड असतं ना झाडाचं, ते कसं असलं पाहिजे. म्हणजे भिक्खूचं चित्त आहे ना, ते खोडाप्रमाणे असलं पाहिजे. जसं वारा येतो ना, तर फांद्या वगैरे हलतात, पण खोड हलतं का? नाही ना. तसं आहे ना, चित्त भिक्खूचं तसं असलं पाहिजे. किती पण म्हणजे लोभाच्या गोष्टी, आवडीच्या गोष्टी, क्रोधाच्या गोष्टी, म्हणजे किती पण त्याला असं क्रेविंग निर्माण झाली ना, तर त्याच्या आसपासून ते चित्त त्याचं भटकलं नाही पाहिजे, विचलित नाही झालं पाहिजे त्या गोष्टीपासून, चंचल लावायला पाहिजे. हां, तसंच ते त्याच्यामध्ये की ते खोळाप्रमाणे भिक्खूचं चित्त असलं पाहिजे, की काही येऊ दे पण ते विचलित नाही व्हायला पाहिजे, चित्त विचलित नाही व्हायला पाहिजे. तो बॅलन्स हल्ला की म्हणजे झाड कोलमडलं. तर म्हणून इथे मी ते एक चिवर म्हणजे छोटे छोटे असे फ्रुट्स दाखवलेले आहेत आणि खोड दाखवलेले आहेत. आणि सगळ्या नॅचरली गोष्टी यूज केलेल्या आहेत. म्हणजे इवन दगडाच्या पण खूप उपमा दिलेल्या आहेत, मटक्याच्या उपमा दिलेल्या आहेत भिक्खूनी. की लोक कशी असतात की त्याच्या उलट असतं, त्याच्यात किती पण पाणी टाका ते सगळं वाहून जातं, बरोबर ना? तर तसं नसायला पाहिजे. आपण कसं जे ओपन असं उघड मटकं असं त्याच्यामध्ये पाणी साचून राहतं, जे पण आपल्याकडे धम्म मिळतो ना, ते भरलेल्या मटक्याप्रमाणे असलं पाहिजे, वासानी तसं राहायला पाहिजे. अशा खूप साऱ्या उपमा दिलेल्या त्याच्यानंतर. ही मूर्ती फायबरची आहे, स्टुडंटनी बनवलेली. तर ती ब्लॅक होती ना, ती फोटो पाहिजे काढून स्टॉप करून द्या. ही आता गोल्डन केली लास्ट टाइम. त्याच्यानंतर तर एका फ्रेंडने बनवलेली आहे, ती पण फ्लावर अरेंजमेंटचं करते. तर तिने रतन सुक्त आहे ना, आपण जे रतन सुक्त बोलतो बुद्धानी वैशालीमध्ये, ते बुद्ध धम्म संघ ह्याला आहे ना वेनरेट केलं जातं. म्हणजे प्रार्थना समजून आपण ते बोललं जातो, ते रतन सुक्त म्हणजे रत्न आहेत. रत्न आहे बुद्ध धम्म संघ, ही आहेत ना तीन रत्न आहेत, म्हणून ते रत्न सुटतं. आणि वैशाली नगर होत आहे, आणि तिथे ना महामारी पसरली होती, रोग पसरला होता, आणि त्या रोगामध्ये ना खूप सारे माणसांना मेली होती. तर मग ही गोष्ट जेव्हा ना बुद्धांना कळते, तर मग बुद्ध ना आनंदाला सांगतात की तुम्ही तिकडे जा आणि परित्त बोला. तिथे बुद्ध आनंद ते तिथे जातात आणि तिथे परित्त बोलतात, रतन सुत्त बोलतात. मग ते रतन सुत्त बोलल्यानंतर तिथे ना खूप पाऊस पडतो, जोराचा पाऊस पडतो. आणि जितके पण ते लोकं मेली होती, महामारी जितकं पसरली होती, सगळं हे ते सगळं ते पुराने वाहून जातात. आणि वाहून गेल्यानंतर मग परत तिथलं जे जीवन आहे ते सुरळीत चालतं. तर तसंच आहे ना, इथे ते त्यांनी त्या मुलीने दाखवण्याचा प्रयत्न केला की सुकलेले हे सगळं सुकलेलं आहे, याच्यामध्ये दाखवलं की इथे ती महामारी अशी पसरलेली आहे, सगळ्याचं लोकं मेलेली आहेत वगैरे, काठी वगैरे दाखवलेले आहे. आणि जेव्हा बुद्धांना समजतं, म्हणजे हे व्हाईट कलरची फुलं म्हणजे त्यांनी बुद्ध दाखवलेले आहे, की त्यांना समजतं. आणि हे ऑरेंज आहेत ते भिक्खू आहेत, बुद्ध धम्म आणि संघ. मग तिथे तो धम्माचा प्रसार हे करतात, परित्त बोलतात. मग धम्म दिल्यानंतर ते कसं होतं, तिथे सगळं ते ग्रीनरी सारखं होतं. तर धम्म सुरळीत कसं ते मग तिथे पाऊस पडतो आणि ते सगळं निघून जातं. आणि निघून नदी दाखवलेली आहे, पाणी हाच आहे ना ग्रीनरी. हाच फॉर्म जसं पूर्वी कसं होतं, तेच जेव्हा महामारी गेल्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याचं पूर्ण पुन्हा
बरोबर, ऍज इट इज ग्रीनरी आलेली आहे हे केल्यामुळे मग परत ते जीवन चांगलं जसं आहे तसं ते झालेलं आहे जीवन. मग त्याने ग्रीनरी याच्यामुळे दाखवली आहे. याच्यावर ठेवतात.